पारंपरिक शेती न करता वेगवेगळे प्रयोग केले की शेती फायद्याची ठरतेच. यासाठी तुम्हाला जळगावच्या युवा शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. तसं पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन घेतलं जातं. दरम्यान काही शेतकरी केळीत आंतरपीक देखील घेतात. परंतु चोपडा तालुक्याच्या अकुलखेडा गावातील युवा शेतकऱ्याने वेगळाच प्रयोग केलाय. शेतात टरबूज लागवड करून एका महिन्यानंतर केळीची लागवड केली आहे. कारण केळीचं पीक 11 महिन्यांचं तर टरबूजाचं पीक हे 75 दिवसांमध्ये येणार आहे. अशात जर टरबूजाला चांगला भाव मिळाला तर लागवडीचा खर्च निघतो आणि केळीचं ज्यावेळेस उत्पन्न येईल त्यावेळेस संपूर्ण नफा मिळतो. आपलं एक सर्वात मोठं म्हणजे पाण्याचं नियोजन कमी जास्त झाल्याने टरबूज बसू शकतं, कारण रोप लागवडीनंतर. त्याच्यामुळे आपण अगोदर टरबूज लागवड करून घेतलं, कारण त्याला जोपर्यंत ते 1-1.5 महिन्याचं होतं, 35 दिवसांचं होतं, तोपर्यंत पाणी कमी लागतं. एक सर्वात मोठं उद्दिष्ट ते होतं. आणि त्याच्यानंतर मग केळी लागवड करतो. जर तुम्ही मेहनत घेतली तर शेतीत हमखास उत्पन्न येतं व परवडतं. पण तुम्ही काहीतरी त्याच्यात तुम्हाला पण थोडंफार म्हणजे त्याला पण वेळ द्यावा लागतो, त्यावेळेस त्या शेतीतनं उत्पन्न येत. आता केळी एक किती महिन्याचं पीक आहे? केळी हे 11 महिन्याचं पीक. आणि टरबूज हे 75 दिवसाचं. 75 दिवस. आपण जेवढं बाहेरच्या जॉबला वगैरे जेवढा वेळ देणार आहे तेवढा जर शेतीला दिला तर हमखास शेती चांगले सुनेरे दिवस येतील. त्यामुळे प्रतीकचा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.